मित्रांनो नमस्कार. चव्हाण गोट फार्म नारायणगावन तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 96 96 86 16 16. मित्रांनो सांगायला आनंद होतो की आपल्या इथे उस्मानाबादी बिटल काठेवाडी बिटल क्रॉसची पिल्ले अतिशय क्वालिटीमध्ये आहेत. तर ज्यांना आपण बिटलचा मेल क्रॉस केलेला आहे याच्यापासून होणारे जे ब्रीड आहे अतिशय क्वालिटीमध्ये मेल आहे. तर पाहू शकता आपल्याकडे अत्यंत क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये सगळं स्टॉक अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांना तमाम कोणाला व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर त्यांनी चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे आणि अत्यंत क्वालिटीमधला माल पाहून खरेदी करायचा आहे. ब्रीडरची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही. अत्यंत क्वालिटीमध्ये ब्रीडर आहेत आपले. कलरमध्ये जो कलर हवा आहे तो कलरमध्ये मेल अवेलेबल आहेत. हा पण आपला एकदम हाईटमध्ये बॉडी स्ट्रक्चर स्ट्रॉंग उंची लांबी रुंदी एकदम जबरदस्त असलेला असा परिपूर्ण असा मेल आहे. याची सुद्धा पिल्ल जर कोणाला हवे असतील तर याची सुद्धा पिल्ल आपल्याला मिळतील. आणि शेळीचे आपण जे म्हणतो शेळीपालनामध्ये आपण जे नियोजन वगैरे म्हणतो तर नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं तर शेळीपालन व्यवसाय सक्सेस व्हायला वेळ लागत नाही. शेळीपालनामध्ये शेळीचं पिण्याचं पाणी सुका चारा ओला चारा ह्या सगळ्या गोष्टीचं योग्य नियोजन असणं गरजेचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर आपल्या गोट फार्ममध्ये चालना मिळते. शेळीपालनामध्ये जे आजार असतात त्या आजारांवरती पण आपण मात करण्यासाठी काही वार्षिक योजनांचे व्हॅक्सिन असतात. PPR FMD समजा ET असतो इटीचा बुस्टर गोट पॉक्स असे व्हॅक्सिन असतात 5-6 प्रकारचे. ते आपण शेळीपालनामध्ये योग्य वेळ केले संगोपन केलं तर शेळीपालनामध्ये 90% आजार जवळजवळ दूर होतात. आपल्या मराठा युवकांनी खास करून व्यवसायामध्ये उतरायला हरकत नाही कारण हा व्यवसाय असा पॉवरफुल व्यवसाय आहे. का याच्याकडे तुम्हाला सांगायचं म्हणजे मीठ आणि मटन मार्केटचा जो रेट आहे तर आज 700-800 रुपये किलो आहे. तो जो रेट आहे तो आजपर्यंत बदाम काजूचा सुद्धा रेट खालीवर होतो परंतु मटन मटनाचा जो रेट आहे तो कमी होत नाही. आज 700-800 रुपये किलो बदाम काजूचा रेट आहे आणि मटनाचा पण रेट आहे. मग तुम्ही लक्षात घ्या एक वेळेस काजूच्या बदामाच्या रेटमध्ये एवढा कमी जास्त होऊ शकतो पण मटनचा होत नाही. म्हणून शेळीपालनामध्ये हा व्यवसाय लॉंग टाईम चालणारा व्यवसाय. त्यामुळे तरुण वर्गानी विचार करून सातत्याने पुढे त्यांच्या इकडे तिकडे मागे फिरण्यापेक्षा हा व्यवसाय उतरणं अतिशय गरजेचं आहे. आणि व्यवसायात आपल्या व्यवसाय केल्यानंतर आपल्या कुटुंबाला पण चांगली मदत होणार आहे. त्यामुळे व्यवसाय हा प्रामुख्याने जोडधंदा म्हणून नाही तर प्रमुख व्यवसाय म्हणून करणे गरजेचं आहे. हा आपण ज्यावेळेस व्यवसाय करतो त्यावेळेस आपण काय म्हणतो हा जोडधंदा आहे तो जोडधंदा आहे. पण शेळीपालन एक असा व्यवसाय तो आपण प्रमुख व्यवसाय म्हणून जर केला तर हा अतिशय सुंदर एक इन्कमिंग कमवून देणारा एक व्यवसाय आहे. त्यामुळे तरुण वर्गाने एकदम ताकदीने उतरलं पाहिजे. ओके धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. आपल्या चव्हाण गोट फार्म नारायणगावती बोरची एक फिमेल आहे जिचं वय 12 महिने आहे. तुम्ही पाहू शकता दोन दातावरती आहे. 12 महिने वय असलेली फिमेल आहे. अत्यंत क्वालिटीमध्ये आणि तब्येतीने ही अतिशय हेल्दी आहे. महाराष्ट्रात ज्या कोणाला लागत असेल फिमेल बोरची तर त्यांनी चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे. मोबाईल नंबर आहे 96 96 82 16 16 99 23 02 12 12. शेळ्या बघा बाकीच्या चव्हाण गोट फार्मवरती हा अत्यंत क्वालिटीचा मेल आहे. चार रथावर आहे. ज्या कोणाला आपल्या उस्मानाबादी किंवा बिटल क्रॉसिंगसाठी मेल लागला असेल तर त्यांनी पण चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे. अत्यंत क्वालिटीमध्ये मेल आहे हे पण पाहू शकता तुम्ही. स्ट्रक्चर वगैरे एकदम स्ट्रॉंग. छोटे मेल लागला असेल ते पण दाखवतो.